नमस्कार, मी मधुरा। मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर सगळ्यात आधी, हा रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे आजचा, पण तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल किंवा माझ्या आणखी काही मधुराज रेसिपी मराठीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल, तर त्या व्हिडिओखालीच एक सबस्क्राईब, त्याचबरोबर एक बेलचं आयकॉन आहे, ते तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यामुळे काय होईल की हे जे छान छान चमचमीत रोज मी नवनवीन रेसिपीज अपलोड करत असते, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार। त्याचबरोबर तुम्ही या व्हिडिओजच्या लिंक व्हॉट्सॲपवर तुमच्या फ्रेंड्सला फॉरवर्ड करू शकता किंवा फेसबुक जे सोशल मीडिया आहेत त्याच्यावर पण शेअर करू शकता। तर आज मी आणखी एक थाळीचा व्हिडिओ घेऊन आली आहे। तर आज स्पेशल थाळी आहे, पुरणपोळी थाळी आहे, पुरणपोळी थाळी केली आहे मी। तर सुरुवात कुठून करू? अर्थातच, तर इथे मीठ आहे, मिठाच्या बाजूला लिंबू, त्यानंतर इथे तळं आहे जसं की तांदूळाचं पापड, कुरडई, आता तोंडाला पाणी सुटलं आहे, त्यानंतर कुरकुरीत कांद्याची भजी, याची रेसिपी मी आधीच पोस्ट केली आहे, पण तुमच्या माहितीसाठी त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करते। त्यानंतर गरमागरम भरपूर साजूक तूप घातलेली पुरणपोळी, मऊ लुसलुशीत वरण भात, सुकी बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, चमचमीत कटाची आमटी आणि अर्थातच दूध। दुधावर थोडीशी मी साजूक तुपाची धार घातली आहे। तर आता होळी येते आहे काही दिवसांमध्येच, तर ह्या सगळ्या होळी स्पेशल रेसिपीज आहेत। तर येत्या काही एपिसोड्समध्ये तुम्ही ही जसं की पुरणपोळी, कटाची आमटी याच्या रेसिपी बघणार आहात, त्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे। तर या पुढचे व्हिडिओ अजिबात मिस करू नका, बघायला विसरू नका। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ही पुरणपोळी किंवा मी आमटीची रेसिपी ॲड केली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही मिस नाही करणार। तर तुम्हा सगळ्यांना होळी पौर्णिमेच्या, त्याचबरोबर रंगपंचमीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा थाळीबरोबर। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा।